विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक सात धातू अधातू या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक तक्ता पूर्ण करा धातूंचे गुणधर्म दैनंदिन जीवनात उपयोग एक तन्यता धातूंच्या तारा दोन वर्धनीयता धातूंचे पत्रे तीन उष्णतेचे वहन धातूंचे भांडे चार वहन, विजेच्या तारा पाच नादमयता शाळेची घंटा प्रश्न दोन गटातनं बसणारा शब्द ओळखा अ सोने चांदी लोह हिरा उत्तर गटातनं बसणारा शब्द हिरा स्पष्टीकरण हिरा हा अधातू असून इतर सर्व धातु आहेत विद्यार्थ्यांनो स्पष्टीकरण प्रश्नात विचारलेले नाही तुमच्या माहितीसाठी देत आहे परीक्षेत लिहिण्याची आवश्यकता नाही आ तन्यता ठिसुळता नादमयता वर्धनीयता उत्तर गटात न बसणारा शब्द ठिसुळता स्पष्टीकरण ठिसुळता हा अधातूंचा गुणधर्म असून इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत ई e, कार्बन ब्रोमिन सल्फर फॉस्फरस उत्तर गटातनं बसणारा शब्द ब्रोमिन स्पष्टीकरण सर्वसामान्य तापमानाला ब्रोमिन द्रवरूपात असून इतर सर्व स्थायी रूपात असतात ई पितळ कांस्य लोखंड पोलाद उत्तर गटातन बसणारा शब्द लोखंड स्पष्टीकरण लोखंड हा धातु असून इतर सर्व संमिश्रे आहेत प्रश्न तीन शास्त्रीय कारणे लिहा अ स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो उत्तर एक तांबे हा उष्णतेचा सुवाक आहे दोन तांब्यामधून उष्णतेचे वहन लोखंडापेक्षा लवकर होते तीन त्यामुळे कमी वेळात अन्नपदार्थ शिजतात म्हणून स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो आ तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात उत्तर एक तांबे व पितळ यांच्या भांड्यांवर क्षरणामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो दोन लिंबामधील अंमलामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो तीन त्यामुळे भांडी स्वच्छ होतात व चकाकतात म्हणून तांबे व पितळेची भांडी लिंबाने घासतात ई सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात उत्तर एक सोडियम धातु हवेच्या संपर्कात आल्यास हवेतील आर्द्रतेशी अभिक्रिया होऊन पेट घेतो दोन यामुळे प्रयोगशाळेत दुर्घटना होऊ शकते तीन सोडियमची केरोसिन बरोबर अभिक्रिया होत नाही म्हणून सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल उत्तर एक धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल ग्रीस वार्निश व रंगाचे थर दिले जातात दोन तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो उदाहरणार्थ लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते तीन या क्रियांमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूने बनलेली आहेत उत्तर एक पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवतात दोन कांस्य हे संमिश्र तांबे व कथील यापासून बनवतात ई क्षरणांचे दुष्परिणाम कोणते उत्तर क्षरणांचे दुष्परिणाम एक लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन आयर्न ऑक्साईडचा तांबूस रंगाचा लेप तयार होतो दोन तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेटचा हिरवट रंगाचा लेप तयार होतो तीन चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईडचा काळ्या रंगाचा लेप तयार होतो चार क्षरणामुळे पुतळे पूल लोखंडाच्या वस्तू जहाजे तांबे व पितळेची भांडी इत्यादींचे नुकसान होते ई राजधातूंचे उपयोग कोणते उत्तर राजधातूंचे उपयोग एक सोने चांदी व प्लॅटिनम यांचा उपयोग अलंकार बनवण्यासाठी होतो दोन चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो तीन सोन्या चांदीची पत्केही तयार करतात चार काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी सोने यांचा उपयोग होतो पाच प्लॅटिनम पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो प्रश्न पाच खाली गंजने याची क्रिया दिली आहे या क्रियेत तीनही परीक्षा नळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या परीक्षा नळी एक परीक्षा नळी दोन परीक्षा नळी तीन अ परीक्षा नळी मधील खिळ्यावर गंज का चढला नाही उत्तर परीक्षानळी नळी दोनमध्ये उकळलेल्या पाण्यावर असलेल्या तेलाचा थर खिळ्याचा संपर्क हवेसोबत होऊ देत नाही त्यामुळे परीक्षानळी नळी दोन मधील खिळावर गंज चढला नाही आ परीक्षानळी एक मधील खिळावर खूप गंज का चढला असेल उत्तर परीक्षा नळी एकमध्ये खिळ्याचा पाणी व हवा या दोन्हींशी संपर्क आल्याने ऑक्सिडीकरण होऊन खेळ्यावर खूप गंज चढला असेल ई परीक्षा नळी तीनमधील खेळ्यावर गंज चढेल का उत्तर परीक्षा नळी तीनमध्ये शुष्क हवा आहे तसेच या परीक्षा नळीमध्ये असलेले कॅल्शियम क्लोराईट हे ओलावा शोषून घेते त्यामुळे परीक्षा नळी तीनमधील खेळ्यावर गंज चढणार नाही विद्यार्थी मित्रांनो यासोबतच पाठ क्रमांक सात धातू अधातू या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक आठचा स्वाध्याय अभ्यास होँक यू